बीपीएस टीसीएस कंपनी अंतर्गत घेण्यात येणाऱ्या सरळ सेवा पदभरती परीक्षेत होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या चौकशीच्या मागणीसह अन्य मागण्यांसाठी आज जिल्हाधिकाऱ्यालयावर महाआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते. शहरातील महात्मा फुले पुतळ्यापासून मुख्य रस्त्याने जिल्हाधिकाऱ्यालय हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी खाजगी ऑनलाईन कंपन्यांद्वारे घेण्यात येणारी पदभरती प्रक्रिया रद्द करून ती MPSC आयोगामार्फत घेण्यात यावी. शिक्षक भरती एकाच टप्प्यात 67,000 रिक्त पदे भरण्यात यावीत. पेपर फुटीवर कठोर कायदा करावा. स्थानिक परीक्षा केंद्र देण्यात यावे. यावर्षी देखील पोलीस भरती झाली पाहिजे आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात देखील आली. आजचा जो मोर्चा होता ऑनलाईन TCS IBPS या कंपनीच्या विरोधात, आज प्रकारे एक महाराष्ट्रात पेपर फुटीची मालिका सुरू आहे. ही मालिका कुठेतरी खंडित होऊन खऱ्या गुणवत्तापूर्ण बेरोजगार युवकांना न्याय मिळायला पाहिजे आणि या सर्व पदभरती MPSC आयोगामार्फतच घ्यायला पाहिजे. तरच या महाराष्ट्रातील युवकांना न्याय मिळू शकतो. अन्यथा या तुंबड्या भरण्याचं काम सत्ताधाऱ्यांचं अविरतपणे चालूच राहील. दुसरी बाब, शाळेत मुले शिक्षकाविना जात आहेत. एकंदरीत सारथी भारती महाज्योती या फेलोशिप धारकांना अजूनही विद्यावेतन मिळत नाही. सारथी भारती महाज्योतीच्या चाळणी परीक्षेत प्रचंड गोंधळ चालू आहे. ते गोंधळ थांबून सरसगटच फेलोशिप मिळाली पाहिजे. याशिवाय याबाबत मागील काळातील प्रलंबित शिष्यवृत्त्या ह्या कुठल्याही बेरोजगारांना दिल्या नाहीत. एकंदरीत हा बेरोजगार व विद्यार्थी 80% सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातील आहे. त्यामुळे सरकारने यांची पिळवणूक थांबून यांना न्याय देण्यात यावा. अन्यथा येत्या काळात हा संविधानिकांनी शांततेच्या मार्गाने मोर्चा होता, येत्या काळात आक्रोश पाहायला मिळेल. मागणी आता प्रमुख मागण्या अशा आहेत की MPSC च्या जास्तीत जास्त जागा रिकाम्या आहेत. त्या जास्तीत जास्त कंबाईनच्या 1225 जागा PSI च्या रिकाम्या आहेत. ते लवकरात म्हणजे 2024 आड सर्वात मोठी यावी. आंतरलाटी भरतीमध्ये जो सावळा गोंधळ झालेला आहे त्याच्यावर SIT चौकशी लावावी. आणि देवेंद्र फडणवीसने जसं जाहीर केलेलं आहे की लोकसंख्येच्या आधारावर पोलीस भरती झाली पाहिजे, ती भरती लवकरात लवकर या फेब्रुवारी महिन्यात जाहीर करून विद्यार्थ्यांचा जो 3 नोव्हेंबर 2022 जो GR आहे वयोमर्यादेचा, तो वयोमर्यादाचा GR इथे पण लागू करावा. आणि विशेष म्हणजे ज्या ज्या भरत्यामध्ये गोंधळ झालेला आहे, PWD असेल, जलसंपदा असेल किंवा इतर कोणत्याही भरती असेल, या सर्व भरत्या TCS IBPSवर न घेता त्या सरळ सरळ MPSC मार्फत घेण्यात याव्यात एवढीच मागणी करतो. आणि शिक्षक भरतीचा मुद्दा जो कोणत्याही गुणवत्तेला प्राधान्य न देता शिक्षक भरती ही गुणवत्तेनुसार व्हावी एवढीच विनंती करतो. धन्यवाद. महाराष्ट्र सरकारने जे भरती प्रक्रिया राबवलेली आहे, जसं की आता तलाठी भरती झालेली आहे, तलाठी भरतीमध्ये 200 मार्क्सचा पेपर असतो. त्याच्यामध्ये 200 पैकी 282, 214 आणि 50 मार्क घेणारा विद्यार्थी 214 मार्क कसा घेऊ शकतो? म्हणजे जो प्रामाणिक अभ्यास करणारा मुलगा असतो त्याला कुठेतरी तळमळ असते की मी लागतोय. जे शेतकरी कुटुंबातली मुलं असतात लागतोय म्हणतात, इथं तुम्ही पैसे देऊन त्यांना नोकऱ्या लावताय. म्हणजे ही कुठली सरकारची भरती आहे? ही एक तलाठी भरतीचा हा एक मुद्दा आहे. याच्यासाठी SIT चौकशी लावा. आणि दुसरा मुद्दा माझा प्रमुख आहे की शिक्षक भरती ही आमची एकाच टप्प्यात व्हावी. 55,000 करावी आणि रिक्त पदाचा आकडाही तेवढा आहे. वित्त विभागाने परवानगी सुद्धा दिलेली आहे. आणि शिक्षक भरतीचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भरती ही मेरिटनुसार व्हावी. जे की याला प्राधान्य त्याला प्राधान्य, कारण प्राधान्य हा शब्द कोणत्याच भरतीत नसतो. आणि प्राधान्य हा शब्द काढून फक्त मेरिटनुसार भरती व्हावी हा माझा मुद्दा आहे. आणि यानुसार भरती करावी. आणि ही ह्या जर मागण्या आमच्या मान्य झालेल्या नाहीत तर याच्या नंतर आमचा तिसरा मोर्चा राहील, तो की खूप मोठा आक्रोश असेल आणि जनसामान्यांचा विद्यार्थ्यांचा असेल. बस एवढं. मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक, पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.